नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन। तर मित्रांनो, आज पुन्हा मी एका नवीन सापाबद्दलची मराठीमध्ये माहिती घेऊन येतो आहे। सापाचं नाव आहे बांबू पीट वायपर, ज्याला मराठीमध्ये चापडा म्हटलं जातं। काही भागांमध्ये या सापाला हिरवा घोणस देखील म्हटलं जातं। तर हा साप आम्हाला काल रेस्क्यू झाला होता, तर त्याची कॉलवरती व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही, कारण रात्रीचा टाईम होता आणि कॉलवरती मी एकटाच गेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही। तर रिलीज करते टायमाला मी या सापाची व्हिडिओ बनवतो। साप कसा आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलच, आणि सापाची संपूर्ण माहिती देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। परंतु व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही अजून जर माझा ॲनिमल झोन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओ आणि व्हिडिओंच्या माध्यमातून मिळणारी सापांची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेलच। तर लगेच तुम्हाला पहिला साप दाखवतो। तर मित्रांनो, हा जो आहे हा एक बांबू पीट वायपर आहे, झाडांवरती राहणारा एक विषारी साप आहे, जो की काही भागामध्ये या सापाला हिरवा घोणस देखील म्हटलं जातं। त्याचा कलर तुम्ही पाहू शकता, कातेवरती आहे त्यामुळे थोडासा भुरकट आहे, नाहीतर त्याचा कलर पूर्णपणे पोपटी आणि पोटाच्या खालचा भाग याचा पिवळसर दिसतो। डोकं जे आहे ते त्रिकोणी आहे। आता बऱ्याचदा विषारी सापांमध्ये जे वायपर फॅमिलीमधले जे साप सापडतात त्या सर्व सापांचे डोके जे आहेत ते त्रिकोणीच आढळतात। आता हा जो साप आहे हा झाडांच्या खोडांमध्ये राहणारा साप आहे, त्यामुळे हे साप माणसाच्या जास्त करून निदर्शनास स्थिती नाही, परंतु जे अकोले तालुक्यातील ग्रामीण भाग आहे त्यामध्ये कौलाच्या खाली हा कॉल झालेला आहे। थोडासा हिरवट दिसतो आहे, हिमोटॉक्झिक व्हेनम आहे या सापामध्ये, आणि या सापाचे जे बाईट पेशंट आहेत हे खूप कमी आहे। म्हणजे या सापाने चावून महाराष्ट्रामध्ये एकही माणूस असा एक्सपायर झालेल्याची नोंद नाही आहे, त्यामुळे घातकी साप तर नाही आहे परंतु विषारी आहे, निश्चर वर्गातला साप आहे। आणि याची खासियत अशी की या सापाला उष्माग्राही खाचा असतात। आता तुम्हाला तोंड जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो, डोळ्यांच्या शेजारी त्याला उष्माग्राही खाचा असतात, ज्या दोन खाचा दिसत असतील तुम्हाला दोन्ही साईडनी, तर त्या खाचांना किंवा त्या जे होल दिसत आहेत त्या होलला उष्माग्राही खाचा म्हणतात। आता यांचा उपयोग तो ज्यावेळेस रात्रीचा शिकार करण्यासाठी बाहेर येतो त्यावेळेस तो शिकार शोधण्यासाठी त्या उष्माग्राही खाचांचा चांगल्यापैकी वापर होत असतो, कारण त्या उष्माग्राही खाचांच्या सहाय्याने त्याला रात्रीची शिकार शोधण्यासाठी किंवा रात्रीच्या ज्यावेळेस तो बाहेर पडतो त्यावेळेस त्या खाचांमुळे त्याला रात्रीचंसुद्धा व्यवस्थितरित्या दिसू शकतं। त्यामुळे निशाचर वर्गातला साप असल्यामुळे हा साप जास्त करून झाडांवरती आढळतो, झाडांच्या खाली हा क्वचितच येत असतो। तर शिकार करताना याची जी शिकार असेल, आवडतीचं खाद्य असेल, ते झाडांवरती राहणारे पाल असतील, सरडे असतील किंवा छोट्या छोट्या चिमण्या असतील, हे खाण्याचं काम हा साप करत असतो। त्यामध्ये जे चार विषारी साप सापडतात जे यांच्यापासून माणसाला धोका आहे, त्यामध्ये नाग असेल, घोणस असेल, फुरसे असेल, चापडा असेल, तर हा एक चापडा साप आहे जो की विषारी आहे। याचा रंग तुम्ही पाहू शकता, हिरवट आहे आणि पोटाच्या खालचा भाग तो मला थोडासा पिवळसर दिसेल। तर अंगाच्या त्या हिरव्या अंगावरती जाळीदार अशी काळी नक्षी असते जी तुम्हाला जवळून पाहायला भेटेल। ही जाळीदार काळी नक्षी आहे आणि डोकं जे आहे ते थोडंसं जाड, मान बारीक आणि डोकं त्रिकोणी दिसतंय। तर या सापाला आपण या ठिकाणी निसर्गात मुक्त करण्यासाठी आलेलो आहे। तर व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि अजून सापांची माहिती हवी असेल तर आत्ताच आमचा ॲनिमल झोन हा जो यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका, याला आपण लगेच या ठिकाणी रिलीज करूया। तर हा जो साप आहे आपण या ठिकाणी रिलीज केलेला आहे, परंतु यूट्यूबच्या व्हिडिओ पाहून अशा प्रकारचे साप कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण साप पकडणं हे काम एखाद्या एक्सपर्टचं आहे ज्याला सापांबद्दलचे चांगलं ज्ञान आहे त्या लोकांसाठी हे काम आहे। तर अशाच प्रकारच्या पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।